ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. अजित पवार कांदा निर्यात बंदी प्रश्नासंदर्भात शहांची भेट घेणार आहे. राजू शेट्टींच्या मागणीवर सांगली येथील कारखानदारांनी मार्ग काढावा, कोल्हापूरचा ऊसाचा प्रश्न सुटला आहे असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाविषयी बोलताना म्हणाले की इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मराठा समाजाला टिकणारा आरक्षण द्यायचं आहे असं त्यांनी सांगितलं. पाहूया पुढे काय म्हणतात. दिल्लीला जाण्याच्या संदर्भामध्ये माझं मी देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण विखे पाटील असे आम्हाला बऱ्याच जणांना जायचंय, परंतु इथलं कामकाज बघून त्याबद्दलचा निर्णय होईल. कारण आज महत्वाची चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे दुष्काळाच्या अवकाळी पावसाचा गारपिटीचा वगैरे शेतकरी आज जे काही अडचणीत आहे त्याच्या संदर्भातली चर्चा गेल्या आठवड्यात असं ठरलेलं होतं की आज कसे लावायची ते ठरेल, तर आज लागली असं मला मदत पुनर्वसन मंत्री बैठक पाटलांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या कांद्याच्या संदर्भात स्वतः देवेंद्र फडणवीस पियुष गोयल साहेबांना परवा दिवशी भेटले. मी काल इथेनॉलच्या संदर्भामध्ये गडकरी साहेबांना रात्री भेटलो. गडकरी साहेब आज सकाळी अधिवेशनाच्या निमित्तानं ह्याला जाणार आहेत, गेले असतील दिल्लीला. आता हा प्रश्न जो आहे तो दिल्ली स्तरावर असल्यामुळं आम्हाला तिथं जाऊन अमितभाई शहांची आणि संबंधितांची भेट घ्यावी लागणार आहे. माझी शुक्रवारी ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणले की आपण सोमवारी किंवा मंगळवारी त्या ठिकाणी जाऊ, तर आम्हाला जरी जायचं म्हटलं तर इथलं सभागृहातलं कामकाज लक्षामध्ये घेऊन मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून ते तिथं जावं लागणार आहे. परंतु आम्ही तशा प्रकारचं नियोजन करतोय. अरे आता तुम्ही मधीच विस्तार कुठं काढला, पण हे करतात नवीनच स्पष्ट करताय. आता सध्या आपल्या समोर दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, गारपीट, कांदा, इथेनॉल हे वेगवेगळे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. ते त्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे. आणि ते काही विस्ताराचं जे विचारलं तो पूर्ण अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो. त्याच्यावर मुख्यमंत्री ज्यावेळेस निर्णय घेतील त्यावेळेस होईल. तुम्हाला तेच सांगतोय ना, मधल्या काळामध्ये कॅबिनेटला वेगवेगळ्या पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन पाहणी करा असं सांगितलेलं होतं. बहुतेक पालकमंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन आले, कृषीमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री असे अनेक जण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे देखील जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनाही सांगितलं की पंचनामे ताबडतोब त्या ठिकाणी पूर्ण करा. आत्ताही मी अकोल्याच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी मगाशी बोललो, ते म्हणले की दादा अजून थोडेसे बाकी आहेत, परंतु आमचं वॉर फुटिंगवर काम चाललेलं आहे. पंचनामे झाल्याशिवाय साधारण काय काय कुठल्या कुठल्या पिकाचं, सोयाबीनचं, कापसाचं, धानाचं, तूर असेल, कांदा असेल, वेगवेगळ्या पिकांचं, फळबागांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे आकडे पुढे येणार नाही. आणि ते आकडे आल्याशिवाय काय आपल्याला, एक आहे एनडीआरएफ एसडीआरएफच्या मधल्या काळामध्ये नॉर्म्स पण बदलले गेले आणि नवीन नॉर्म्स आलेले आहेत. मागे एकनाथराव शिंदेंनी मागचे नॉर्म्स असताना नॉर्म्सच्या दुप्पट जवळपास मदत त्या ठिकाणी केली. 10,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता देण्याचं काम झालेलं आहे. तसं ह्याही वेळेस मंत्रिमंडळ आणि एकनाथराव शिंदे आणि त्यांचं सरकार
त्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी नाही. उसाचा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्याचा सुटलेला आहे. राजू शेट्टींनी मागणी केली एफआरपी पेक्षा तिथं जास्त द्या, तशीच मागणी त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये केली. खरं तर राज्य सरकार एक बघतं की शेतकऱ्यांनी ऊस घातल्यानंतर एफआरपी प्रमाणे त्यांना पैसे मिळालेत का. पैसे मिळायला उशीर झाला तर राहिलेल्या जेवढा उशीर होईल त्याला 12% व्याज का असं लावलं जातं आणि ते शेतकऱ्याला दिलं जातं. अशा पद्धतीनं ती भूमिका आहे. परंतु राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे नेते या नात्याने त्यांची वेगळी मागणी आहे. आता ही मागणी कोल्हापूरची कोल्हापूरच्या कारखानदारांनी एकत्र बसून त्याच्यातनं मार्ग काढलाय. आता ह्या बाबतीमध्ये सांगली जिल्ह्यातल्या कारखानदारांनी एकत्र बसून त्याच्यातनं मार्ग काढावा. नाही त्या टीकेत काही अर्थ नाही आहे. तथ्यहीन टीका आहे. दादा जरांगे पाटील ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेत आहेत 24 तारखेपर्यंत न्याय मिळाला नाही तर मग महाराष्ट्रामध्ये काय घडेल त्याच्यासाठी. नाही हे ते आज म्हणाले ते प्रत्येक भागामध्ये जाऊन ते सांगतायत. स्वतः राज्याच्या प्रमुखांनी त्यांच्याशी त्यावेळेस संपर्क साधून तुम्हाला सगळ्यांना माहिती अख्ख्या महाराष्ट्राला माहिती की त्या संदर्भात उद्याच्याला काही निर्णय घ्यायचा म्हटलं तर तो कायद्याच्या नियमाच्या घटनेच्या चौकटीमध्ये बसला पाहिजे. पाठीमाग दोन सरकारांनी पृथ्वीराज बाबांचं सरकार महाविकास आघाडीचं होतं, त्याच्यात मी पण होतो आणि नारायणराव राणेंचे आपण कमिटी केलेली होती. त्यावेळेस आपण आरक्षण दिलं, दुर्दैवानी ते आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं, त्यांनी आरक्षण दिलं. ते आरक्षण देत असताना ते आरक्षण हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टामध्ये दुर्दैवाने टिकलं नाही. आता इजाबीजा झालेली आहे. मागणी तर येते सांगताना राज्य सरकारच्या प्रमुखांनी आणि आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की आजपर्यंत ज्या ज्या घटकाला आरक्षण मिळालेलं आहे त्या कुठल्याही घटकाला धक्का न लावता, त्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. आता हे करत असताना मागास आयोग त्यांच्याबद्दलचा अहवाल मागे हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने कुठल्या कारणाकरता ते नाकारलं फेटाळलं त्याच्याबद्दलच्या ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या त्रुटी त्याच्यामध्ये दुरुस्त करणं आणि नेहमी मुख्यमंत्री सांगतायत की आता देताना टिकणारं आरक्षण द्यायचं आहे परंतु ते देताना इतरांनाही कुणाला धक्का न लागता द्यायचं आहे. आता प्रत्येक जण आपापली भूमिका मांडण्याचं काम करत आहे, आपापल्या पद्धतीनं प्रेस घेत आहे किंवा भाषणामध्ये सांगतंय. आता त्यांना प्रत्येकाला आपल्या आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. परंतु सरकार म्हणून आम्हाला काम करत असताना हे सगळ्या कायदा सुव्यवस्था घटना ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि तशा पद्धतीनं सरकार बघतंय आणि मार्ग काढतंय.